सोलापूर जिल्ह्यातील करोना आजाराशी संबंधित व्यक्तींची सद्यस्थिती आणि आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. होम क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 279 व्यक्ती होते, त्यापैकी 131 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अद्यापही 148 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत आणि प्रत्येकाला स्टॅम्प लावलेला आहे. याशिवाय इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 72 व्यक्ती होते, त्यापैकी 27 व्यक्तींचे दिवस पूर्ण झाले, त्यामुळे त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे. व आजच्या स्थितीत 45 व्यक्ती अद्यापही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे आहे. आतापर्यंत 36 रुग्ण ॲडमिट झाले होते, यापैकी 32 रुग्ण जे आहेत ते निगेटिव्ह टेस्ट झालेले आहेत. काल 7 रुग्णांचे रिपोर्ट्स येणे बाकी होते, ते प्राप्त झाले आहेत. ते 7 रुग्ण जे आहेत ते निगेटिव्ह टेस्ट झालेले आहेत, परंतु आज सकाळी आणि काल रात्री 904 रुग्ण आपल्याकडे ॲडमिट झालेले आहेत. त्यांचे स्वॅब टेस्टिंगसाठी पुण्याला पाठवले आहेत, त्यांचे रिपोर्ट्स सध्या अवेटेड आहेत. आजच्या तारखेला सोलापूर जिल्ह्यामध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही.